उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वयावाटप, इर्शाद जहागीरदार यांचा उपक्रम। 40 रोड ते साजिद पेंटर पर्यंतच्या 25 लाखांच्या रस्ता काँक्रिटीकरणाचा आमदार फारुख शाह यांच्या हस्ते शुभारंभ। देवेंद्र फडणवीसांच्या मदतीनेच फारुख शाह आमदार झाले, मला पाडण्यासाठीच होते डावपेच, अनिल गोटेंच्या पत्रपरिषदेत आरोप। साक्री तालुक्यातील मालपूर गावात आझाद समाज पार्टीचा शाखा उद्घाटन आणि पक्षप्रवेश सोहळा संपन्न। आषाढी पौर्णिमेनिमित्त वर्षावास सुरू, मोगलाई फुलेनगर येथील तक्षशिला बुद्ध विहारात खीरदान आणि व्याख्यानाचा कार्यक्रम। आणि गजापूर येथील घटनेच्या निषेधार्थ आमदार फारुख शाह यांचं मुस्लिम बांधवांसमवेत धुळ्यात 4 तास धरणे आंदोलन। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षाप्रमाणे यावर्षी देखील राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस इर्शाद जहागीरदार यांनी गरजू, गोरगरीब आणि अनाथ विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम घेतला। मागील वर्षी राजर्षी छत्रपती शाहू महाराज नाट्यमंदिरात घेतलेल्या वह्या वाटपाच्या कार्यक्रमात सुमारे 2500 विद्यार्थ्यांना इर्शादभाई यांनी वह्या वाटप केल्या होत्या। हा कार्यक्रम आमदार अनिल पाटील यांच्या धर्मपत्नी जयश्री पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला होता। यावर्षी स्टेशन रोडवरील कोर्टा शेजारील हिरे भवनात सोमवार दिनांक 22 जुलै रोजी 3000 विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आलं। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री आमदार अनिल पाटील हे उपस्थित होते। आमदार अनिल पाटील हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की इर्शादभाईंच्या कार्यक्रमाचं हे 3रं वर्ष आहे, विद्यार्थ्यांसमोर येण्याची संधी मिळाली याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो। विद्यार्थ्यांना कार्यक्रमस्थळी आणणाऱ्या शिक्षक पालकांना धन्यवाद देत आमदार पाटील म्हणाले की इर्शादभाई यांनी विद्यार्थ्यांना वह्या दिल्या आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांची जबाबदारी वाढली आहे। विद्यार्थ्यांनो, यशवंत व्हा, गुणवंत व्हा आणि कीर्तिवंत देखील व्हा। शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात यश मिळाल्यानंतर विद्यार्थी आपलं घरदार चालविण्यासाठी त्या शिक्षणाचा उपयोग नोकरी आणि व्यवसायात करतील, त्यामुळेच विद्यार्थ्यांनी यशवंत व्हावं। विद्यार्थ्यांनी केवळ आपलं घरदार न बघता समाजासाठी देखील आपण काही देणं लागतो ही उदात्त भावना ठेवून मोठं झाल्यावर काम केलं तर नक्कीच गुणवंत होतील। गुणवंत झालेला समाजामध्ये छाप पाडतो, त्याचं नाव होतं आणि त्यातून तो कीर्तिवंत होतो। इर्शादभाई हे यशवंत, गुणवंत आणि कीर्तिवंत आहेत। इर्शादभाई आमदारकीची तयारी करत असल्याची इथं चर्चा सुरू आहे। त्यांचं कामच असं आहे की ज्यामुळे त्यांच्यासाठी यश लांब नाही, असं म्हणत आमदार पाटील यांनी इर्शादभाई हेच राष्ट्रवादी धुळे शहर विधानसभेचा चेहरा असतील असं सुचविलं। इर्शादभाईंचं कार्य विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचं आमदार पाटील म्हणाले। इर्शाद जहागीरदार यावेळी म्हणाले की 3 वर्षांपूर्वी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसांचं औचित्य साधून मी स्वखर्चाने धुळ्यात पाणी टंचाई लक्षात घेऊन मागणीनुसार जागोजागी बोरिंग करण्याचा निर्णय घेतला। आतापर्यंत 220 बोरिंग केल्या असून आणखी 30 बोरिंग करायच्या आहेत। 10 बोरिंगसाठी आता लकी ड्रॉ काढणार आहे, उर्वरित विधानसभेनंतर करणार असल्याचं इर्शाद जहागीरदार म्हणाले। आमचा पक्ष हा शिवशाहू फुले, आंबेडकर, आझाद यांच्या विचारधारेवर चालणारा आहे। ही विचारधारा आम्ही पुढे नेत आहोत। या महापुरुषांची विचारधारा पुढे नेण्याचं काम विद्यार्थी नक्कीच करतील। आम्ही त्यांना वह्या वाटप केल्या आहेत कारण या वह्यांवर ते कलम चालवतील, कलमच्या ताकदीतून देश शक्तिशाली करतील। विद्यार्थ्यांना उद्देशून इर्शादभाई म्हणाले की मी तुम्हाला वह्या देत आहे, तुम्ही शिका, मोठे व्हा, समाजाला मोठं करा, स्वाभिमानी समाज घडवा। कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या विभागीय युवती अध्यक्षा अभिलाषा रोकडे, शहर जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सारांश पावसार, कार्याध्यक्ष रवींद्र आघाव, कुणाल पवार, राजेंद्र चितोडकर, रईस काजी, नरेंद्र अहिरे, संजय अहिरे, महेंद्र शिरसाट, ज्ञानेश्वर पाटील, एजाज शेख, गोरख देवरे, वाल्मिक जाधव, शोएब शेख, महिला जिल्हाध्यक्षा जया साळुंके, फरदाना शाह आदी उपस्थित होते। या देशात 2 विचारांचा विचार राहिले, एक मनोवादी विचार राहिला, दुसरा गांधीवादी आणि समाजवादी विचार राहिला। तर आम्ही गांधीवादी आणि समाजवादी विचारांनी काम करणारे माणसं आहे। आम्ही समाजाला काही देणं लागतं आणि ते देणं लागतं म्हणून आज आम्ही हे छोटे छोटे उपक्रम करतो। धुळे शहरात मी 250 बोरवेल करायचं निश्चय केला होता, त्यापैकी दादा आज 230 बोरवेल कम्प्लीट झालेले आणि आज 22 जुलै 2022 हा उपक्रम चालू झाला। आज 22 जुलै 2024 2 वर्षानंतर
आजपर्यंत माझ्यापाशी आलेले जेवढे पत्र आहे ते 250 कंप्लीट झाल्यावर आम्ही एका महिन्यात राहिलेले पत्रांची लॉटरी काढणार. त्याच्यातून 10 बोरवेल आम्ही करणार आहे आणि राहिलेले बोरवेल आनंददादा अजितदादा आणि धुळ्याचे जनतेने जर मला संधी दिली तर निश्चित ऑक्टोबर नंतर हे पण बोरवेल मी कंप्लीट करेन. पण जाता जाता एवढंच माझं हे विद्यार्थ्यांना आव्हान आहे की बघा, जर आपल्याला या देशात शक्तिशाली व्हायचं असेल तर या देशात कलमची ताकद महत्त्वाची आहे आणि ही कलम चालवण्यासाठी पुस्तक लागतंय. ते पुस्तक द्यायचं काम मी तुम्हाला केलेलं आहे. त्याच्यावर कलम तुम्ही चालवा, या देशात शक्तिशाली व्हा, या देशातले विचार पुढे न्या आणि तुम्ही ह्या धुळे शहराचं नाव मोठं करा. एवढी छोटीशी अपेक्षा ठेवतो. समाजाला मोठं करायचं काम तुम्ही करा आणि स्वाभिमानी समाज बनवायचं काम करा. लाचार समाज आपल्याला करायचं नाहीये आणि स्वाभिमानी जर समाज झालं तर मला निश्चित आनंद आहे की धुळेच नव्हे तर महाराष्ट्राबरोबर भारत देश हा पुढं गेल्याशिवाय राहणार नाही. हेच मी तुम्हाला आज या ठिकाणी आवाहन करतो, विनंती करतो आणि माझे दोन शब्द वक्तव्य केलं होतं की शरद पवार हे भ्रष्टाचारांचे सर्वात मोठे सरदार आहेत आणि उद्धव ठाकरेंच्या बाबतीत ते बोलले होते की औरंगजेब फॅन्सी क्लबचे प्रमुख आहेत असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यावर धनंजय मुंडे साहेबांनी प्रतिक्रिया दिली होती की अमित शाह जे बोलले त्याच्यात काहीतरी तथ्य असेल. मुळामध्ये अमित शाह असतील किंवा कुठला या स्तराव या उद्यावरचा व्यक्ती जर का बोलत असेल तर त्याच्यामध्ये काही ना काही तथ्य असतं. तुम्ही आणि मी हे शेतकरी कुटुंबातले आजपर्यंत काम करणारे कष्ट करणारे महाराष्ट्रातली आम जनता आहे. आपली प्रगती आणि ही जी वेगवेगळ्या लोकांची झालेली प्रगती याच्यातली तफावत जर का बघितली तर कुठे ना कुठे तालमेकूच काला आहे. अमित भाई शाह काय बोलले याची मला कल्पना नाही, कोणाविषयी बोलले ही कल्पना नाही. पण ह्या मुद्द्यावर राहणारा जो व्यक्ती असतो त्या केलेल्या वक्तव्यामध्ये कुठे ना कुठे तथ्य असतं, त्याच वेळी तो बोलतो. मुळामध्ये आता विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महायुतीच्या माध्यमातून आम्ही निवडणूक लढणार हे त्रिकाली वाचत्य. त्याच्यानंतरच्या काळामध्ये सगळेच विधानसभा निवडणुकीमध्ये इच्छुक असतात असं म्हणता येत नाही, परंतु प्रत्येक पक्षाची ताकद दाखवण्याची जी संधी असते किंवा प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला कुठे ना कुठे न्याय मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून अजितदादांनी कदाचित त्यांचं ते मत मांडलं असेल की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या त्या त्या पक्षाने त्याच्या त्याच्या बळावरती निवडणूक लढून नंतर मग सत्तेचं समीकरण बनण्याकरता ते एकत्र येऊ शकतात. परंतु पक्षाची ताकद वाढवायची असेल तर स्थानिक स्वराज्य संस्था या पक्षाच्या चिन्हावरती स्वतंत्र लढल्या पाहिजे या मताशी मी सुद्धा वैयक्तिक सहमत आहे. विधानसभेचा उल्लेख आपण केला, मुळामध्ये ही जागा महायुतीला मिळाली पाहिजे हा सगळ्यात मोठा आमचा आग्रह आहे. धुळे जळगाव नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यांमध्ये आमची चाचणी चाललेली आहे. जो कॅन्डिडेट निवडणुकीला या ठिकाणी सामोरी जाऊन त्याची ताकद दाखवत असेल किंवा त्याचं रेटिंग जर का चांगलं असेल निवडणूक जिंकण्याच्या दृष्टिकोनातून तर त्या पक्षाकडे ती जागा गेली पाहिजे असा आग्रह महायुतीच्या नेत्यांनी किंवा तशा स्वरूपाचं कार्य सुद्धा चालू केलेलं आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी जो इलेक्टिव्ह मेरिटचा कॅन्डिडेट असेल त्या बाबतीमध्ये त्या पक्षाकडे ती जागा जाईल. किती जागा येतील राज्यात आपल्या महायुती? आमच्या जागा तर बऱ्याच लढवायची इच्छा आहे, पण किती येतील हे जोपर्यंत सर्वे मधनं कार्यकर्त्यांच्या आढाव्यामधनं आलेल्या कार्यकर्त्यांच्या इच्छुक उमेदवारांनंतरच तो आकडा हा फायनल होऊ शकतो. ज्या ठिकाणी आमची मजबूत स्थिती असेल त्या जागा कमी जास्त होऊ शकतात, अधिक होऊ शकतात, मायनस होऊ शकतात, पण आमची शक्ती दाखवल्यानंतरच आकडा तुम्हाला बाहेर बघायला मिळेल. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल. महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांचा विकास योजनेअंतर्गत 40 गाव रोड ते भगीरथी पेट्रोल पंप ते साजिद पेंटरपर्यंत 25 लाखांच्या रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला. या भागात मोठ्या प्रमाणात व्यावसायिक गॅरेज आणि रहिवाशी घरे आहेत, परंतु सुमारे 50 वर्षांपासून या भागात रस्ते नाहीत, त्यामुळे पावसाळ्यात या भागातील नागरिकांना आणि दुकानदारांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या भागातील नागरिकांनी वेळोवेळी महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देऊनसुद्धा या भागात रस्त्यांची कामे झाली नाहीत, त्यामुळे आमदार फारुख शाह यांच्याकडे रस्ता व्हावा यासाठी निवेदन देण्यात आलं. त्याची तात्काळ दखल घेत आमदार फारुख शाह यांनी या भागातील रस्त्यासाठी 25 लाखांचा निधी उपलब्ध करून दिला. सोमवार दिनांक 22 जुलै रोजी
या कामाचा शुभारंभ करण्यात आला. या भागातील नागरिकांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितलं की धुळे शहरातील संपूर्ण भागाचे रस्त्यांची कामे पाहता आम्हाला अपेक्षा होती की आमच्यासुद्धा रस्त्याचं काम आमदार फारुख शाह यांच्या निधीतून होईल व त्याची पूर्तता आज आमदार फारुख शाह यांनी केली, त्याचा आम्हाला आनंद होत आहे. या कामाने प्रेरित होऊन आम्ही यापुढे सुद्धा आमदार फारुख शाह यांच्या पाठीशी उभं राहू, असं वचन या भागातील नागरिकांनी आमदार शाह यांना दिलं. कार्यक्रमाला आमदार फारुख शाह यांच्यासोबत सलीम शाह, माजी नगरसेवक आमिर पठाण, डॉक्टर दीपश्री नाईक, फातेमा अन्सारी, प्यारेलाल पिंजारी, डॉक्टर बापूराव पवार, छोटू मच्छीवाले, निजाम सय्यद, आसिफ शाह मुल्ला, ॲडव्होकेट नदीम शाह, अनिश शाह, मुस्तफा शाह, अफसर शाह, अल्ताफ शाह, नासिर शाह, इस्माईल शाह, जाहीर अन्सारी, शरीफ शेख, जईद अन्सारी, खलीद अन्सारी, हलीम शमशुद्दीन, अजहर सय्यद, माजिद पठाण, इकबाल शाह, डॉक्टर शराफत अली, नईम शाह, फैसल अन्सारी, इरफान शेख, सीस मलिक, सऊद आलम, फिरोज शाह व भागातील शेकडो नागरिक पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आज प्रभाग क्रमांक 19 येथे भागीरथ पेट्रोल पंप शेजारील रस्ता या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे. या कामासाठी या परिसरातील जे उद्योजक आहे त्यात प्रामुख्याने अफसरभाई शाह, ॲडव्होकेट नदीम शाह, इस्रायलभाई शाह आणि या परिसराचे आमचे नगरसेवक आमिर पठाण या सर्व लोकांनी माझ्याकडे मागणी केलेली होती आणि त्यासाठी मी आज या कामासाठी नागरिकांची मूलभूत सोयीसुविधा ह्या योजनेअंतर्गत 25 लाख रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्या कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे. त्यावेळी आज माझ्यासोबत आमचे बंधू सलीमभाई शाह, तसेच अनिसभाई शाह, महिला जिल्हाध्यक्ष दीपा मॅडम, इकबालभाई शाह, अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहे. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मुस्लिम आमदार निवडून आला तरी चालेल, मात्र अनिल गोटे नको अशी भाकरीच भाजपा नेत्यांकडून फिरविण्यात आली. MIM उमेदवाराला छुपी साथ दिली गेली. मला पाडण्यासाठी वेगवेगळे डावपेच खेळले गेले. MIM आमदार निवडून आल्यानंतर धुळे व संभाजीनगरातील आमदार तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले. वर्षा बंगल्याच्या CCTV हे स्पष्ट दिसून येत असल्याचा आरोप करीत सोमवार दिनांक 22 जुलै रोजी माजी आमदार अनिल गोटे यांनी आमदार फडणवीस आणि भाजपावर पत्रपरिषदेत घणाघात केला. धुळेकरांना मूर्ख समजू नका, तुमचे डावपेच सर्वांना ठाऊक असल्याचंही माजी आमदार गोटे म्हणाले. माजी आमदार गोटे यांनी लोकसंग्रामच्या कार्यालयात घेतलेल्या या पत्रकार परिषदेत भाजपाचा समाचार घेतला. शरद पवार यांना अमित शाह हे भ्रष्टाचारांचे सरदार म्हणतात, तुम्ही तर मग भ्रष्टाचारांचे सम्राट आहात. मध्य प्रदेशात पंतप्रधान मोदी हे अजित पवारांनी 70,000 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचं सांगतात, मात्र अवघ्या 72 तासात त्यांना मंत्री करतात. उद्धव ठाकरे यांचा औरंगजेब फॅन क्लबचे सभासद म्हणून अपमान करतात, परंतु सत्तेसाठी काश्मीरमध्ये भाजपाने मेहबूबा मुफ्ती यांचे पाय धुतले होते तेव्हा तुम्ही पाकिस्तान फॅन क्लबचे सदस्य होतात का, असा सवाल गोटेंनी केला आहे. गायींची कत्तल करून मुस्लिम देशांना मांस पाठविणाऱ्या कत्तलखान्याच्या मालकाकडून 250 कोटी रुपयांची देणगी घेतात, हेच का तुमचं बेगडी हिंदुत्व? भाजपवाल्यांनी तुम्ही कितीही लाडकी बहीण, भाऊ, मामा, काका योजना काढा, जनतेला तुमच्या लबाडीची पूर्ण ओळख झाली आहे, असंही माजी आमदार गोटे यावेळी म्हणाले. देवेंद्र फडणवीस हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की धुळ्याचा धडा द्या, धुळ्याचा धडा द्या. धुळ्याला जसं MIM माणूस निवडून आला तसा याच्या कामाने, पण माझं सरळ स्वच्छ आणि स्पष्ट मत आहे की देवेंद्र फडणवीसांनीच त्यांना मदत करून निवडून आलेले. त्यावेळेला भाजपची घोषणा होती मुसलमान आला तरी चालेल पण अनिल गोटे नको. यांनी स्वतः डावपेच टाकायचे काय आणि पुन्हा लोकांना तत्वज्ञान सांगायचं
देवेंद्र फडणवीसांना माझं एवढंच सांगणं आहे की तुम्ही धुळ्याच्या लोकांना मूर्ख समजू नका, कारण हे एमआयएमचे दोन्ही आमदार निवडून आल्यानंतर पहिल्यांदा कुणाला भेटायला गेले असतील तर देवेंद्र फडणवीसांना भेटायला गेले. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. उत्तर प्रदेशातील नगिना मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आझाद समाज पार्टीतर्फे प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रमुख उपस्थितीत साक्री तालुक्यातील मालपूर या गावात 21 जुलै रोजी शाखा उद्घाटन तसे पक्ष प्रवेश सोहळा धुळे जिल्हाध्यक्ष आबा अमृतसागर यांच्या पुढाकारानं संपन्न झाला. याप्रसंगी धुळे शहराध्यक्ष भैया वाघ, धुळे तालुका अध्यक्ष चिंतामण थोरात, साक्री तालुका अध्यक्ष सुरेश वेंदे, धुळे तालुका उपाध्यक्ष किरण भालेराव, साक्री तालुका उपाध्यक्ष बाबाजी वेंदे, राजेश झालटे, तसेच मालपूर शाखा अध्यक्ष मयूर बच्छाव, उपाध्यक्ष पंकज बच्छाव, गणेश बच्छाव, विवेक बच्छाव, ऋषिकेश थोरात, आझाद समाज पार्टीचे नवनियुक्त पदाधिकारी आणि महिला भागिनी, युवक व मालपूर ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी आझाद समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे, धुळे जिल्हाध्यक्ष आबा अमृतसागर यांनी उपस्थितांचं पक्षात स्वागत केलं. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. आषाढी पौर्णिमेनिमित्त वर्षावासात सुरुवात होत आहे. त्यानिमित्ताने धुळे शहरातील साक्री रोडवरील मोगलाई फुलेनगर बुद्धविहार मंडळाच्या तक्षशिला बुद्धविहारात खीरदान आणि व्याख्यानाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. व्याख्यानाचा विषय आषाढ पौर्णिमा, गुरुपौर्णिमा व वर्षावासाचं महत्त्व हा होता. या विषयावर धम्मदेसना देऊन प्रवचनकार श्रामणेर आनंद सैंदाने यांनी उपासक उपासिकांना बौद्ध धम्मात वर्षावास कसा पाळावा याविषयी सविस्तर मार्गदर्शन करून 3 महिन्याच्या उपवासांचं महत्त्व सांगितलं. उपासक आणि उपासिका यांना मोगलाई फुलेनगर बुद्धविहार मंडळाने खीरदान वाटप कार्यक्रमाचंही आयोजन केलं होतं. यावेळी मंडळाचे अध्यक्ष आनंदराव उशिरे, उपाध्यक्ष भगवान बागुल, कार्याध्यक्ष रवींद्र नगराळे, सचिव आनंद सैंदाने, PSI रोहित पानपाटील, पिरन चिने, नितीन बच्छाव, भूपेंद्र वाहक, जितेंद्र थोरात, राकेश महिरे, सदस्य ईश्वर जाधव, डॉक्टर भरत लोंढे, चंद्रकांत बागुल, किशोर घुगे, देविदास घोडसे, राकेश चव्हाण, साहेबराव उशिरे, आम्रपाली बागुल, पुष्पाबाई उशिरे, मनीषा नगराळे, सुनंदा बागुल, उषाताई संदानशिव, निर्मलाबाई भामरे, सुवर्णा उशिरे, भारतीबाई ढवरे, नबिता भामरे, निशाबाई सरदार, वैशाली वाघ, सोनी उशिरे, सपना पवार, संध्या वाघ, शबनम शाह, नुरी शाह, मोहसिन शाह, इकबाल शाह, प्रशिक भामरे, तेजस उशिरे यांच्यासह उपासक उपासिका उपस्थित होते. इच्छा होते, एक होतं स्वतः देहत्याग करायचा, दुसरी होती की आपण गृहत्याग करायचा, आणि तिसरी होती की जो काही ज्या जो व्यक्ती संघाच्या विरोधात जाईल त्याची जी काही संपत्ती असेल ती संपूर्ण संपत्ती ती जमा करून घेत होती. पण तथागत भगवान बुद्धांनी पाहिलं की माझ्यामुळे मी जर देहत्याग केला तो जे काही मला भविष्यामध्ये काही मी करणार आहे, जीवन जगणार आहे, ते मला करता येणार नाही म्हणून तथागतांनी देहत्याग देखील टाळला. आणि दुसरं, माझ्यामुळे माझ्या वडिलांची संपत्ती संघात जमा होऊन जाईल हे देखील तथागतांनी टाळलं. आणि तिसरी जी काही शिक्षा होती तथागतांनी स्वीकारली, सिद्धार्थाने स्वीकारली, आणि ते म्हणजे गृहत्याग त्यांनी केला. आणि गृहत्याग करून त्यांनी प्रवज्ञा घेतली, स्वतःचं केस मुंडन केलं आणि एका ऋषीच्या आश्रमामध्ये जाऊन त्यांनी अध्ययन सुरू केलं, म्हणजे तप तपश्चर्या सुरू केली. पण ती तपश्चर्यामध्ये त्यांना काही दिसलं नाही, त्यांना अनेक यातना त्यांनी सहन केला. आणि त्या अनेक यातना सहन केल्यानंतर देखील त्यांना जे काही या जीवनाचं जे सत्य रहस्य होतं ते त्यांना मिळालं नाही. आणि तथागतांनी मग विचार केला की याच्याने आपलं काही होणार नाही म्हणून तथागतांनी जे काही 40 दिवसाचा अखंड उपवास केला होता. एक तांदळाच्या दाण्यावर तथागत दिवसाला राहायचे, एक तांदळाचा दाणा खाऊन घ्यायचे आणि त्याच्यात राहण्याचा प्रयत्न करायचे. पण त्यांना त्याच्यात काही भेटलं नाही. मग नंतर सुजाता नावाची जी काही त्या ठिकाणाची राजकुमारी होती ती आली आणि तिने एक नवस केलेला होता. आणि तिने नवस केल्याला नवस असा केलेला होता की जर मला पुत्र प्राप्ती झाली, मला जर मुलगा झाला तर मी या वृक्षाला मी खीर अर्पण करेन. आणि ज्यावेळेस तथागत भगवान गौतम बुद्ध ते ध्यानला बसलेले होते पिंपळाच्या वृक्षाखाली, आणि ती जी काही खीर देणारी विशाखा होती तिने ती खीर आणली आणि ती खीर तिला
तथागतान समोर ठेवली आणि तिला असं वाटलं की या देवाचे काय काय पत्ते त्या ठिकाणी तथागत बसलेले होते. पण मग तिने ती खीर तथागतांनी खाल्ली आणि ती निरंजना नदीच्या काठावर ते बसलेले होते आणि त्यांनी ते पात्र पाण्यात सोडलं आणि ते पात्र हे उलट्या दिशेने गेलं आणि उलट्या दिशेने गेल्यानंतर तथागतांना असं वाटलं की जो मी निश्चय केलेला आहे तो निश्चय मी साध्य करू शकतो. म्हणून तथागतांनी पुन्हा ते खीर खाल्ल्यानंतर ध्यान साधना केली आणि नंतर तथागतांना बुद्धगयेमध्ये ज्ञान प्राप्ती झाली आणि ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर ते ज्ञान मिळाल्यानंतर तथागतांना वाटलं हे जे पवित्र ज्ञान मला मिळालेलं आहे हा जो संदेश मला मिळाला हा मी कुणाला सांगू. मग त्यांच्यासोबत जे काही पाच साधू होते ते साधूंची त्यांना आठवण झाली आणि त्यांना असं वाटलं की आपण त्या साधूंना जाऊन ते आपलं मला मिळालं जे काही भौतिक ज्ञान आहे ते त्यांना सांगावं. मग त्यांनी त्यांचा शोध घेतला व ते सारनाथला होते. मग सारनाथला तथागत गेले बुद्धगयाहून आणि त्यांनी तिथं मृत्यू वनामध्ये ते जे पाच लोक होते त्यांनी असं ठरवलं की हा येतोय हा तो सिद्धार्थच आहे आणि हा याने मुली म्हणजे स्त्रीच्या हाताची खीर घालली म्हणून हा पाटलेला आहे याला काहीच मिळालं नसेल म्हणून त्यांनी असं ठरवलं याला मान सन्मान करायचं नाही याला बसायला आसन द्यायचं नाही याला वंदन करायचं नाही असं त्या पाच लोकांनी ठरवलं. मग त्या पाच लोकांजवळ जसे जसे सिद्धार्थ गौतम बुद्ध तथागत बुद्ध ज्यावेळेस त्यांच्याजवळ येऊ लागले तर त्यांना असं वाटलं की आता एक एक चमत्कार त्यांना म्हणजे असं दिव्य ज्ञान किंवा त्यांना बुद्धांमध्ये जे काही दिव्यत्व दिसत होतं त्याच्यानंतर एकाने तथागतांना आसन करून दिलं एकाने वंदन केलं एकाने पाणी दिलं आणि एकानं विचारणं केलं की भगवंत आपल्याला जे काही ज्ञान मिळालेलं आहे आपण जे तेजस्वी जे काही विचार प्राप्त केलेले आहेत ते विचार मला सांगा आणि आम्हाला देखील या आपल्या मार्गाने आम्हाला घेऊन चला. मग तथागतांनी जे काही पाच भिक्षू होते त्या पाच भिक्षूंना जे काही पहिलं प्रवचन दिलं त्याला धम्मचक्र प्रवर्तन पौर्णिमा देखील आजच्या दिवसाला म्हणतात. आज काही लोक गुरुपौर्णिमा म्हणतात पण गुरुपौर्णिमा देखील ही बुद्ध तत्वज्ञानातून बुद्धांच्या विचारातून आणि बुद्ध अभ्यासामधूनच ती आलेली आहे मित्रांनो. कारण आजच्या दिवशी हे पाच जे काही भिक्षू होते पंडित होते अश्वजित होते महानामा होते बप्पा होते असे जे काही बद्ध होते हे पाच भिक्षूंनी तथागतांना विनंती केली की तुम्हाला जे काही ज्ञान मिळालं ते ज्ञान आम्हाला सांगा आणि मग तथागतांनी जे काही पहिल्यांदा धम्म सांगितला तो या पाच भिक्षुवर्गीयांना तथागतांनी तो सांगितला आणि आजच्या दिवशी जे काही त्या पाच लोकांना धम्म दिला दीक्षा दिली आणि आजच्या दिवशी देखील संघ स्थापन तथागतांनी आजच्या दिवशी म्हणजे पाच भिक्षूंचा तो जो काही संघ होता तो संघ आजच्याच दिवशी तथागतांनी स्थापन केलेला मित्रांनो आणि आज तो संघ स्थापन केला. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडच्या पायथ्याशी गजापूर गावातील मुस्लिम समाजावर आणि प्रार्थनास्थळावर हल्ला झाला. या भ्याड हल्ल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. समाजकंटकांचा हैदोद चालू असताना बघ्याची भूमिका घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित होणं गरजेचं आहे. हिंसाचारातील दोषी व हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शहराचे आमदार फारुख शाह यांच्यासह तमाम मुस्लिम बांधवांनी केली. या पार्श्वभूमीवर रविवारी सकाळी 10 ते 2:00 शहरातील लोकमान्य हॉस्पिटल ते तिरंगा चौकात काळ्या फिती लावून तब्बल 4 तास धरणे आंदोलन करण्यात आलं. आंदोलकांनी गजापूर घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने मागण्यांचं निवेदन पोलीस उपअधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांना देण्यात आलं. मुस्लिम बांधवांनी आपापली दुकाने व्यवसाय बंद ठेवून आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग घेतला. विशाळगडाच्या पायथ्याशी गजापूर गावातील मुस्लिम समाजावर व प्रार्थनास्थळावर 14 जुलै रोजी समाजकंटकांकडून अमानुष हल्ला झाला. या घृणास्पद कृत्यामुळे मुस्लिम समाजात अस्वस्थता निर्माण झाली आहे. परिणामी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. निरपराध मुस्लिम महिला बालके आणि नागरिक जीवाच्या आकांतानं ओरडत असताना प्रशासन फक्त बहुसंख्याकांच्या दबावापुढे हतबल झाल्याचं निदर्शनास येत होतं. जणू काही राज्यात कायद्याचं राज्य संपुष्टात आला आहे. म्हणून बघ्याची भूमिका घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई व्हावी गावगुंडांवर कठोर कारवाई करावी तसेच पीडित मुस्लिम कुटुंबांना शासनामार्फत तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. आमदार फारुख शाह यांच्यासोबत जमाते उलेमाचे हिफ्जुर रहमान कुफरान पोपटवाले माजी उपमहापौर हाजी शव्वाल अन्सारी माजी नगरसेवक अमीन पटेल फिरोज बशीर शेख फखरुद्दीन लोहार युसुफ खाटी परवेश शेख नासिर पठाण मुख्तार अन्सारी सईद बेग आमिर पठाण डॉक्टर सरफराज अन्सारी इफ्तेखार राज चव्हाण आनंद सेंदाने हरिश्चंद्र लोंढे प्रभाकर खंडारे यांच्यासह मुस्लिम समाजातील नेते कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.